नमस्कार, मी निकिता वागदे, स्टार एपेक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे. आणि बघूया आजचा स्टारचा वार. एक नजर आजच्या हेडलाईन्स वर. जलालखेडा ग्रामपंचायतला ठोकले महिलांनी कुलूप, ग्रामसेवकाच्या विरोधात दिली पोलिसात तक्रार. निशुल्क आरोग्य शिबिर उत्साहात शेकडो रुग्णांचा सहभाग. आता बातम्या सविस्तररित्या. श्री महालक्ष्मी ग्राम संघ बचत गट या माध्यमातून जलालखेडा येथे महिलांचे जवळपास 30 बचत गट कार्यरत आहे. या महिलांनी ग्रामपंचायत मधून योजनांसाठी विविध प्रमाणपत्राची आवश्यकता असते. आज महिला ग्रामसभा असल्याने बचत गटातील जवळपास सर्वच महिला ग्रामसभेला उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडून आवश्यक असलेल्या प्रमाणपत्र देण्यासाठी टाळाटाळ होत असल्याचा आरोप केला. ग्रामपंचायत प्रमाणपत्र देत नसल्यामुळे शासकीय योजनेचा कोणताच फायदा आम्हाला मिळत नाही असा ठपका सुद्धा त्यांनी ठेवला. ग्रामपंचायत प्रशासनाकडून विशेषतः ग्रामसेवक आनंद लोलुसरे यांच्याकडून आम्हाला नाहक त्रास होत असल्याचे सुद्धा त्यांनी ग्रामसभेत आरोप केला. यावर ग्रामसेवक महिलांवर चांगलेच भडकले. उपस्थित महिलांनी त्यांना दमदाटी करण्यास सुरुवात केली, त्यामुळे प्रकरण चांगलेच तापले. दोन्हीकडून आरोप प्रत्यारोप फेरी होत होत्या. याच दरम्यान महिला बचत गटांच्या सदस्यांनी संतप्त होऊन थेट ग्रामपंचायत कार्यालयात कुलूप ठोकले. खापरखेडा परिसरातील चनकापूर येथील महात्मा फुले प्राथमिक शाळेत मंगळवार 21 ऑगस्टला निशुल्क रोगनिदान शिबिर आणि रक्तदान शिबिराचे आयोजन साहूल संस्था खापरखेडा आधारशक्ती बहुउद्देशीय महिला मंडळ खापरखेडा खापरखेडा पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. सदर शिबिराला सकाळी 11 वाजता सुरुवात करण्यात आली. या दरम्यान विविध रोगांवर तज्ज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केले. 488 नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला तर 24 रक्तदात्यांनी रक्तदान केले. बातम्यांसाठी बघत राहा स्टार एपेक्स न्यूज स्टारचा वार.